व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणलं इथून ते घरापासून नाही सरळ की रोड आहे तो डॅमला आहे का त्या घरापासून डायरेक्ट डॅमला आहे जाताना डॅमला सरळ स्टेट जातोय केवड्यातून जाताना गेरड म्हणून विचारायचं आता जाताना तुला पारवण लागेल फक्त एवढंच विचार इथं जर गेलास तर फक्त एवढं पारवण रोड कुठे जातोय म्हणायचं पारवण गेलात माझे नाव ना रखमाजी कांबळे ओके येणार आहे तिकडे डॅमवर येणार होते 10 नोव्हेंबर 1659 जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर अवघ्या 20 दिवसाच्या आतमध्ये 22 गावे आणि 18 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतली, ज्यामध्ये पन्हाळगड हा एक सामील होता. पन्हाळगड हा त्या काळी आदिलशाहीची उपराजधानी म्हणून मांडली जायचा. अफजलखानाचा वध आणि पन्हाळगडाची राज्यामध्ये सामील होणं हे आदिलशाही हुकूमतीला बिलकुल पटलं नाही. त्यांनी याचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यावरती आक्रमण करण्याचे ठरवले आणि या मोहिमेचा विडा त्यांनी कन्नौलचा नवाब सिद्दी जोहर याला दिला. निवडक सरदार आणि 40,000 फौजेनिशी सिद्दी जोहर स्वराज्यावरती आक्रमण करण्यासाठी चालून निघाला. या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर काही काळ वास्तव्यास होते याची माहिती सिद्दी जोहर याला समजली व त्याने पन्हाळ्याला 40,000 फौजेनिशी वेढा टाकला. हा वेढा तब्बल 6 महिने होता. या वेढ्यातून महाराजांचे सुटणे गरजेचं होते, कारण शाहिस्ती खान 1,00,000 फौजेनिशी पुण्यामध्ये लाल महालात येऊन बसला होता आणि हेरांच्या माहितीनुसार आषाढ मास संपल्यानंतर आदिलशहा 4,00,000 फौजेनिशी स्वराज्यावरती चालून येणार होता. महाराजांना कळाले होते की स्वराज्यावरती तब्बल 5.5 लाख फौजेनिशी संकट येणार आहे, ज्यामध्ये 50,000 हे पन्हाळ्याच्या पायथ्याशी आधीच येऊन बसले आहे. महाराजांना कळाले होते की पन्हाळाचा वेढा तोडणं शक्य नाही, यासाठी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ हा पर्याय निवडला आणि सिद्दी जोहरशी तह करणे निश्चित मानले. यासाठी महाराजांनी नियोजन केले. या नियोजनानुसार महाराजांनी आपण ठराविक मावळ्यानिशी बांधल सैनिक 600 धारकरी यांच्यासोबत आपण पन्हाळ्याच्या पुसाटी बुरजामार्गे विशाळगडाकडे रवाना होणे आणि वीर शिवा काशीत हे शिवाजी महाराज म्हणून सिद्दी जोहरशी तह करण्यासाठी त्यांना भेटायला जातील असे नियोजन आखले. ठरले मग 12 जुलै 1660
गुरुवार सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहरी बिनशर्ती शरणागती छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरला पत्करतील हे निश्चित झाले असा फरमान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचे वकील यांच्याकडून सिद्धी जोहर याच्याकडे पाठवण्यात आले. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे जे बांदल सेनेचे सेनापती होते त्यांच्यासोबत 600 धारकरी मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत विशाळगडाकडे रवाना होणार होते आणि 100 मावळे हे वीर शिवा काशीद यांच्यासोबत शिवाजी महाराज समजून सिद्धी जोहरकडे यांच्याकडे तहासाठी निघणार होते. या नियोजनाप्रमाणे सर्व काही ठरले. 12 जुलै 1660 सूर्यास्तानंतर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व गोष्टी घडू लागल्या. शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरकडे तहासाठी गेलेत आणि छत्रपती शिवाजी महाराज एपुसाठी पुरजामार्गे मसई पठार पांढरपाळणी खोडखिंड विशाळगड या अशा मार्गाने मार्गस्थ झाले. पण सिद्धी जोहर यास कळाले की वीर शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराज नसून हे त्यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्ती आहेत. या सगळ्या घडलेल्या प्रकारामुळे सिद्धी जोहर चिडला, पूर्णतः वैतागला. त्याने महाराजांच्या मागे सिद्धी मसूद याला 10,000 घोडदळ फौजनीशी पाठवले आणि त्याला सांगितले की शिवा जिंदा या मुर्दा कैसा भी हो मेरे सामने पेश करो. तोवर आपले राजा व त्यांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे बांदल सेनेचे 600 धारकरी मावळे हे पांढरपाणी या गावापर्यंत येऊन पोचले होते. बाजीप्रभू देशपांड्यांनी मागे वळून पाहिलं तर गनिम मागे दिसला. तेव्हा ते म्हणाले, गनिमाला सुगावा लागला, गनिम आपल्या मागावर आहे. अंगातले अंगरखे काढा, पायातले पायदने काढा, कारण आपला रस्ता चिखलदगडांचा काटाकुट्यांचा उघड्या अंगाने आणि बोडक्या पायाने आपल्याला धावं लागेल. कारण गनिमाचा मागाव आहे आपल्यावरती. आपला वेग कमी होता कामाने आपल्या स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या पोशिंद्यासाठी. असं म्हणत बाजीप्रभूंनी हर हर महादेवची जयघोषणा पुकारली. महाराजांच्या लक्षात आले होते की 20 मैल झाले आपले बांदल सेनेचे धारकरी मावळे धावतायत. कसल्याही गोष्टीचा विचार नाही, कसल्याही गोष्टींचा भावनांची कदर नाही, वेदना नाहीत, पण ते धावतच आहेत. महाराजांनी ठरवले की येणाऱ्या घोडखिंडीमध्ये थोड्या काळ विश्रांती घेऊ. तर महाराजांना कळते काय, अनेका हेराकडून बातमी आपण महाराजांपर्यंत पोचते की विशाळगड जो एकेकाळी वाटत होतं सुखरूप आहे त्या विशाळगडाला आपल्याच मराठी बांधवांनी सूर्याजीराव सुर्वे यांनी विशाळगडाला वेढा टाकलेला आहे. महाराजांना काही सुचेना, पुढे जावे तर मागून येणार 10,000 ताजा गनिम आणि आपण तर नुसतेच 600 धारकरी मावळे, ते पण 20 मैल धावून पळून आलेले. पुढे जावे तर विशाळगडाची कोंडी. महाराजांना काहीच सुचेना. महाराजांनी एक नियोजन आखले, ज्या नियोजनाप्रमाणे महाराज म्हणाले, बास नाना बास, 20 मैल धावून आले आपलं सैन्य, आपले धारकरी मावळे. जे व्हायचं ते या किंडीतच होऊ दे. सगळ्यांना मिळून या शत्रूला सामोरं जायचं, जे भोगायचं जे सोसायचं ते सगळ्यांनी मिळून सोसायचं. हे बोलणं सुरू असताच महाराजांचे बाजीप्रभूंनी त्यांना अडवले आणि म्हणाले, नाही राजा नाही, तुम्ही 300 धारकरी मावळं घ्या, सूर्याजीरावाची कोंडी फोडा आणि विशाळगडाची सुखरूप पोचतो बा. आणि पोचतो होताच 3 तोफाची सलामी या बाजीला कळवा. राजा जोवर तुमच्या तोफाची सलामी या बाजीला कळत नाही तोवर हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावून ही खिंड लढवाल. राजा लाख मिलं तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. एवढी विनंती भीक म्हणून या आमच्या पदरी घाला राजा. मोठ्या मनानं विनंती मान्य करा. त्यानुसार महाराजांनी विनंती मान्य केली आणि बांदल सैनिकाचे 300 धारके घेऊन राजे विशाळगडाकडे रवाना झाले. इकडे 10,000 गनिम दिन दिन करत बांदल सेनेच्या धारकरी मावळ्यांना घोडखिंडीमध्ये भेटलं. 300 मावळे हर हर महादेव या गजरामध्ये गनिमावर तुटून पडले. पाया न कर्णकंदन माजलं. कासारा नदीचा पाठ जो आजपर्यंत पाण्यानं वाहत होता तो रक्तानं वाहू लागला. हे रणकंदन तब्बल 3 प्रहर तरी सुरूच होते. तिकडे महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूवर 300 मावळ्यांशी तुटून पडले. भयानक असा रणसंहार माजला आणि सह्याद्रीनं नेसलेला हिरवागार शालू आता रक्तरंजित झाला होता. महाराजांनी कोंडी फोडली आणि विशाळगडाला पोचतो होताच किल्लेदाराला प्रथम 3 तोफांची सलामी देण्याचे सांगितले. कारण महाराजांच्या नजरेत ते 300 बांदल सैनिकाचे धारकरी आणि बाजीप्रभू देशपांडे ते 10,000 गनिमाला खोडखिंडीमध्ये रोखून उभे आहेत हेच नजरेसमोर दिसत होते. इथे 4 प्रहर उलटून गेले. सूर्यास्ताची वेळ, सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झाला. बाजीखिंड ओलांडू देणार नाही हे सिद्धीने हेरले.
आणि दगा करण्याचे ठरवले. दगा झाला आणि नेमबाजाला इशारा दिला. इशारत होताच इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक ठासली गेली आणि नेम धरला, घोडा पडला आणि थाडकन आवाज झाला आणि बंदुकीतून बार बाहेर पडला आणि फिरंग्याच्या बंदुकीतून बाजीच्या छाताडानं वेद घेतला. बाजीप्रभूंच्या एक हातातला ताणपट्टा कडून पडला, पण बाजी कधीच मागे नाही हटला. बाजी आपल्या बांधल सैनेला चेतावत राहिला, अरे राजा अजून गडावर पोचलं नाही, जोपर्यंत तोफ्यांची सलामी कानावर येत नाही तोवर शत्रूला खिंड ओलांडू देता कामा नाही, जोवर तोफ्यांचा आवाज येत नाही तोवर गनिम खिंड ओलांडू द्यायची नाही. अर हर महादेव म्हणत परत बांधल सैनिकांचे धारकरी द्वेषाने लढू लागले. तोवर तोफ्यांचा आवाज झाला. पहिली तोफेचा आवाज येताच बाजी कोसळला, आऊसाहेब आऊसाहेब, तुम्हाला दिलेले वचन मी पूर्ण केलं, तुमच्या शिवबा बाळाला सुखरूप पोहोचत केलं. दुसऱ्या तोफेच्या सलामी बाजी पुटपुटला, राज या बांधल बाजीची चाकरी आज चोखती झाली. तिसरी ची तोफ सलामीच्या शेवटचा बाजी पुटपुटला आणि बाजी बोलला, राज हे बांधल बाजीचं छातीचं बांध या घोडखिंडीला इतका कडक पडला की 10,000 गनिमाला या छातीचा बांध फोडता आला नाही. राज याच प्रतिपतेच्या सूर्याबरोबर आमचीही प्राणजोत अस्ताला घेऊन जात आहोत. राज झाली असेल एखादी चूक भूल तर थोरला भाऊ या नात्यानं मोठ्या मनाने माफ असावी. राजा आऊसाहेबांना अखेरचा निरोप, राजगडाला अखेरची सलामी देतो. माझा हा स्वराजा भगवा असाच निळा समंत असा लहरत अरावा ही अखेरची इच्छा व्यक्त करतो आणि आमची प्राणज्योत अस्ताला घेऊन जातो. राज मित्र हो, हीच ती घोडखिंड ज्या घोडखिंडीमध्ये आपले वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे 246 बांधल सैनिकाचे वीर धारकरी मावळे धारतीर्थ पडले. म्हणून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी या घोडखिंडेचे नाव पावनखिंड म्हणून ठेवले.